नांदगाव खंडेश्वर तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने कोरोना चाचण्या करण्यावर भर दिल्याने नांदगाव खंडेश्वर तालुक्यात जाणाऱ्या समृद्धी महामार्ग प्रकल्पातील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना कोरोना चाचण्या करण्यात आल्या होत्या आणि बुधवार पाच एप्रिल रोजी नांदगाव खंडेश्वर तालुक्यात कोरोनाचा स्फोट झाला एकाच दिवशी तब्बल सदुसस्त नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून यामध्ये नांदगाव शहर ग्रामीण भागासह समृद्ध महामार्ग प्रकल्पातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे त्यामुळे तालुक्यात चांगलीच खळबळ उडाली आहे गेल्या वर्षभरात पहिल्यांदाच नांदगाव खंडेश्वर तालुक्यात कोरोनाचा विस्फोट झाला असून पाच मे ला एकाच दिवशी तब्बल सदुसष्ट नवे कोरोनाबाधित रुग्ण समोर आले आहे त्यामुळे गेल्या वर्षभरानंतर प्रथमच एवढ्या विक्रमी संख्येने नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने आरोग्य यंत्रणेची डोकेदुखी वाढली आहे उत्तम ब्राह्मणवाडे सह सागर सवा लाखे विदर्भ न्यूज नांदगाव खणेश्वर